मॉर्निंग मुलानो, काय सुरू आहे? अभ्यास सुरू आहे की नाही? चला मग आज आपण पाहूया सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, पेज नंबर 52. काल आपण बघितलं होतं स्टोरीज ऑफ एडिशन 2 वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व केले होते, परंतु मला या 5 याचं होमवर्क नाही मिळालं अद्यापपर्यंत. लवकर करा आणि पाठवा मला. चला मग आज आपण बघूया पेज नंबर 52, सिंपल एडिशन अँड सबट्रॅक्शन बाय इन्क्रीजिंग ऑर रिड्युसिंग टेन्स. पाहूया मग एडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं आहे, इन्क्रीज करून किंवा रिड्यूस करून. काय तर टेन्स, हा टेन्स. 41 प्लस 10 इक्वल टू किती, या ठिकाणी दिलेलं आहे 4 आणि 0. 4 प्लस 0 इक्वल टू 1. 4 प्लस 1 इक्वल टू किती, 5. दॅट मीन्स आवर फायनल आन्सर इज 51. कशाचं? 41 प्लस 10. हे आधी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला हातचा एक कसा घ्यायचा ते बघायचं. नेक्स्ट 41 मायनस 10, वर आपण प्लस केलं होतं, आता इथे मायनस. या 4 टेन्स 1 युनिट, बरोबर आहे 41 आणि 1 युनिट या ठिकाणी टेन्स म्हणून घेतलेलं आहे, म्हणजेच 41 मायनस 10 या ठिकाणी टेनचा अर्थ 1 युनिट घेतलेला आहे. ओके मग आता बघा बरं, 1 मधनं 0 मायनस केला तर 1 राहील आणि 4 मधनं 1 मायनस केला तर 3 राहतील. दॅट मीन्स आवर फायनल आन्सर इज 31. ओके पुढे जाऊया मग. हिअर वी लर्न टू ऍड ऑर सबट्रॅक्ट बाय जम्प ऑफ टेन्स. टेन्सने वाढणाऱ्या कमी होणाऱ्या 10, 20, 30, 40 लाईक दिस. ओके मग पुढे काय होते ते, ऍडिशन बाय इन्क्रीजिंग बाय 20, सबट्रॅक्शन बाय डिक्रीजिंग बाय 20. आपण सुरुवातीला बघितलं होतं टेन्सने करायचं होतं, आता ऍडिशन करायची आहे आणि सबट्रॅक्शन करायचं आहे कशाने, 20 इन्क्रीज करून आणि 20 डिक्रीज करून, 20 प्लस अँड 20 मायनस. पाहूया बरं कसं केलं त्याने, 37 प्लस 20. आता 37 म्हणजे काय, तर यातले 3 टेन्स बनवले आणि 7 म्हणजे काय तर सुटे युनिट. ठीक आहे, 3 टेन्स 7 युनिट, दॅट मीन्स 37. 2 टेन्स या ठिकाणी दिले आहे 20. ओके मग फाईव्ह टेन्स त्याचं आन्सर आलं आहे आणि 7 युनिट, दॅट मीन्स 57 आन्सर आलं ऍडिशनचा. आता ते कसं केलं, 7 प्लस 0 इक्वल टू 7, 7 अधिक 0. 7 मध्ये 0 ऍड केला तर 7 झालं. 3 प्लस 2 इक्वल टू 5. आला लक्षात? आता या ऍडिशन आपण ऑलरेडी करून चुकलेलो आहोत, ते आपण उभ्या मांडणीत केलं होतं व्हर्टिकल मध्ये, आता हे हॉरिझॉन्टल मेथड मध्ये. ओके पुढे जाऊ.
37 मायनस 20। आता आपण 37 मधनं मायनस करताय 20, मग 37 इथे 20 हे मायनसचं साईन। आता पाहू बरं, मग 7 मायनस 0 7 आला, 3 मायनस 2 3 मधनं 2 मायनस केले 1 आला, टोटल आन्सर इज 17। ओके, आता तुम्हाला इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, ते सोडवायचे आहे। पाहूया, आपण सोडून घेऊया। ऍड आणि इथे दे आहे सबट्रॅक्ट, हे आहे ऍड आणि हे आहे सबट्रॅक्ट। 6 + 10 काय करावं लागेल? युनिट्स, युनिटची ऍडिशन, 0 येईल की 6 येईल? 6 + 0 = 6 आणि इथे मिळवायला काहीच नाही आहे, मग फक्त 1 ची 1 16। ओके, आन्सर किती आलं? 16। तसे 10 पुढे जर 6 पर्यंत काउंट केलं तर 16 येतात। ओके, आता इथे हे आन्सर नोट डाऊन करा। पुन्हा आता युनिट, युनिटचं पाहू, हा युनिट आणि हा युनिट किती होतात? 9 + 0 = 9 आणि 2 + 3 = 5। ओके, टोटल आन्सर इज 59। नेक्स्ट 7 + 0 7 युनिट आहे, 0 युनिट आहे, आन्सर किती येईल मग? 7, कारण 0 मिळवला आपण, म्हणजे 0 म्हणजे काय? नथिंग, काहीच नाही, तर इथे 7। आणि 7 + 2 = 9, टोटल आन्सर इज 97। ओके, चला पुढचं पाहू। अरे, हे तुम्हाला सोडवायसाठी देऊन देऊ का? एवढं हे तुमच्यासाठी होमवर्क देऊन देतो, कारण मी 3 सोडून दाखवले आहे आणि हे जे 3 आहे हे तुम्ही सोडवा। ओके, सबट्रॅक्शन पाहू। सबट्रॅक्शन आता 15 - 10 कसं करायचं? 5 मधनं 0 मायनस केला तर किती येईल? 5 मधून काहीच मायनस नाही केलंय, 0 म्हणजे काय? नथिंग, काहीच नाही, आन्सर तेवढंच येईल। आणि 1 - 1 = 0 म्हणजे काहीच नाही, इकडे 0 लिहिणं त्याचं मिनिंग काहीच नाही आहे, म्हणून मी लिहित नाही आहे, म्हणून 15 - 10 = 5। ओके, पुढे 4 - 0 = 4 मधनं काहीच मायनस नाही केलंय, 0 मायनस केला, 0 म्हणजे काय? नथिंग, म्हणून आन्सर येईल 4। 3 - 2 3 मधून 2 मायनस केले तर किती राहतील? 1, दॅट मीन्स आवर आन्सर इज 14। ओके, नेक्स्ट 7 - 0 आन्सर 7। 6 - 2 आन्सर 4। ओके, आणि हे तुमच्यासाठी होमवर्क। ओके, हे तुम्हाला सोडवायचं आहे, हे मी सोडून दाखवलं। ऍडिशन मध्ये 3 ऍडिशन्स मी करून दाखवलेले आहेत, रिमेनिंग 3 तुम्हाला करायचे आहेत। ओके, काय म्हणते तो? थिंक व्हॉट इज टू बी डन व्हेन ऍडिंग 10 or 20 टू अ नंबर और व्हेन रिड्यूसिंग अ नंबर बाय 10 or 20। विचार करा, म्हणते आपल्याला करायचं काय आहे नेमकी? जेव्हा आपण 10 किंवा 20 मायनस करतोय तेव्हा आपल्याला करायचं काय असते? म्हणजे युनिट जसा आहे तसाच येतो असं त्याला म्हणायचं आहे। सबट्रॅक्शन करताना सुद्धा युनिट जेवढा आहे तेवढाच येतो,
तुमच्या माहितीसाठी मी इथे तुम्हाला उभ्या मांडणीत करून दाखवतो. एक सबट्रॅक्शन करतो, इथलंच घेतोय. हे इकडचं नाही घेत, कारण हे तुम्हाला करायचं आहे. इथलंच घेतो. हे पहा, 29 प्लस 30, ठीक आहे. आता हे ऍडिशन आहे, 9 प्लस 0 युनिट, हा युनिट आहे, हा टेन्स आहे, बरोबर. आता युनिटचं करू पहिल्यांदा, 9 प्लस 0 आन्सर येईल 9, 2 प्लस 3 इक्वल टू 5. ओके, किती आला आन्सर? 59. बरं, युनिट मध्ये काही बदल झाला का? जेवढा हा युनिट होता या ठिकाणी, झिरो म्हणजे काहीच नाही, इथे झिरो युनिट आहे, इथे नाही, नाही नाईनच आला इथे, आला लक्षात. आता सेम मी काय करतोय, 29 मधून टेन मायनस करतोय, चला सांगा बरं. 9 मायनस 0 इथे सुद्धा 9च येईल, 2 मायनस 1 1. म्हणजे जेव्हा आपण 10, 20, 30, 40, 50, 60, 40 जे काही असेल टेन्स मध्ये, टू डिजिट मध्ये 90 पर्यंत, जेव्हा हा झिरो प्रत्येक टेन्स मध्ये झिरो येतो ना, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, है की नाही, मग झिरो म्हणजे काय? इथे याचं या ठिकाणी मायनस करताना 9 मायनस 0 म्हणजे फक्त 9, 9 प्लस 0 म्हणजे तिथे पण 9च. आता मी 9 घेतले म्हणून 9 आले, मी ते 3 घेतले असते तर 3 आले असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण 10 किंवा 20 सारखे मायनस करतोय तेव्हा युनिट मध्ये काहीही, म्हणजे उत्तर काढताना वरचा जो युनिट आहे तोच खाली पण येतो, असं त्याला म्हणायचं आहे. हा तुम्हाला विचार करायचा आहे जेव्हा तुम्ही रिड्यूस करता किंवा इन्क्रीज करता. ओके, चला मग थांबूया, होमवर्क करा आणि पाठवा लवकर ग्रुपला.